तर 2 दिवसापासून आम्ही ठिबक पसरवणं सुरू होतं काम. नमस्कार, मी सविता पाटील. तर बघा, आज आले शेतात. दिनेश पण आलेला आहे आणि आज दिनेशचे पप्पा पण आलेले आहेत. तर 2 दिवसापासून आम्ही ठिबक पसरवणं सुरू होतं काम. ठिबक तर पसरवलं गेलं, पण इकडे बघा साईडला पाईपलाईन फुटलेली होती. रोटर मारला, रोटरमध्ये पाईपलाईन फुटली. तर ते काम चालू आहे. तिकडे दिनेशचे पप्पा जोड जाड करतायत. दादा, तुम्हाला मी समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते. तर बघा, इकडे मी अशा प्रकारे नळ्या पूर्ण पसरून ठेवल्या होत्या. 2 दिवस लागले मला आणि आज मी ठिबक असं पसरवून आणि खुट्या ठोकायच्या होत्या आज. पण मग इकडे पाईपलाईन फुटली. मग आज दिनेशच्या पप्पांना म्हटलं चला आज तुम्ही सोबत. तर ते आले आणि बघा अशा प्रकारे आता जोडजाड काम चालू आहे. आता आणि आता त्यांचं पण काम जोरात चालू आहे. कॅमेरा, आरो फिटिंग, सीसीटीव्ही कॅमेरा, आरो, वॉटर फिल्टर. माझं पण काम जोरात चालू आहे म्हणून मला पण वेळ राहत नाही. मग मी रोज सकाळी 9-10 वाजता जातो, तर रात्री 9-10 वाजून जाता यायला. मग शेताकडचं सविताच बघते आणि आता दिनेशला पण सुट्ट्या लागल्या आहे, तो सुद्धा बघतो. तर बरेच बांधव म्हणत होते सविताला की तुमच्या घरचे येत नाही का शेतात, तर मी पण शेतात येतो कारण आता पुढे पापड उद्योग सुरू होईल. मला शेताकडे लक्ष द्यावं लागेल जास्त. तोपर्यंत मी माझे कामं करत होतो. तर आता सुलोचन टाकलेलं आहे. अचानक पाईप फुटल्यामुळे मग मला आज सुट्टी काढावी लागली. मी तर सविता पूर्ण काम शेतीचं आवरून घेते. मला काही जास्त शेताकडे लक्ष द्यायचं काम पडत नाही कारण माझा इलेक्ट्रॉनिक्सचा बिझनेस असल्यामुळे मला सकाळी लवकर निघून जावं लागतं आणि रात्रीसुद्धा यायला उशीर होत असतो. मग ही सगळी जबाबदारी सविता सांभाळत असते. तर आजचं असं काम चालू आहे. आता आज पूर्ण ठिबक आता जोडून घ्यायचं व्यवस्थित, खुट्या वगैरे ठोकून घ्यायच्यात नळींना आणि मग उद्या मक्का लावायचे. मग आता तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आता पाईपलाईन जोडलेली आहे. रोटरमध्ये धक्का लागला असेल ना, तर अशा प्रकारे फुटून गेलेले होते. अशा फुटून गेलेले होते. आता इथं नवीन कळप आणला आणि आता असं कळप पॅक करून घेतलेलं आहे. आता तर आता त्या पळपवरती पूर्ण माती वगैरे टाकून दिली त्यांनी. आता म्हणजे लोड येणार नाही पळपवरती. आता अजून परत तिकडे पुढच्या बांधावर अजून पाईपलाईन फुटलेली आहे. आता तिकडे पण जोडावं लागेल. आता मित्रांनो, इकडे सुद्धा एक पाईप फुटून गेलेला होता. मग सविता मला बोलली की इकडे सुद्धा थोडासा एक पाईप डॅमेज झालेला आहे. तिथं बघितलं तर फक्त नॉर्मल तडा गेलेला होता पाईपाला. मग ती सबलाईन होती. सबलाईन असल्यामुळे आम्ही सबलाईन वरतीच ठेवले कारण थोडंफार इकडे तिकडे आपल्याला करता यायला चान्स राहतो.
मग तो पाईप थोडासा ओढून आणि तिथं परत एक कपलिंग मारली 2 इंची. तर इकडे सर्व नळ्या वगैरे व्यवस्थित आतरल्या गेल्या होत्या आणि फक्त त्यांना व्यवस्थित टाईट करून कुठे टोकायचं बाकी होतं. मग मी चेक करून घेतलं की पुढे कुठे काही फुटतूट झाली आहे का काय. आणि इकडे बघू शकता दिनेश कुठ्या टोकतो आहे जे ठिबक आपल्याला टाईट करावं लागेल. आणि समोरच्या चित्रात तुम्ही बघू शकता पिक्चरमध्ये आपला फार्म हाऊस दिसत आहे आणि दिनेशने आता कुठ्या तोडण्याचं काम चालू केलेलं आहे. त्याला सांगून ठेवलं होतं की आपल्याला ठिबक टाईट करायचं आहे तर कुठे टोक, मी तोपर्यंत इकडे हा पाईप व्यवस्थित इकडे ओढून आणि याला थोडं सोलोचन लावून आणि कपलिंग मारून घेतो आहे तोपर्यंत. कारण एकदाचं का पीक लावलं गेलं तर मग काही आपल्याला इथं डागडुजी करता येत नाही किंवा ओलं होऊन जातं तर ते शक्य होत नाही, खूप त्रास होतो मग ते जोडजाड करायला. तर अशा प्रकारे मी पूर्ण पाईप व्यवस्थित कट करून घेतला आणि त्याला सोल्युशन लावून घेतलं. आमच्याकडे शेतकरी बांधव हे छोटे मोठे कामं घरच्या घरीच करून घेतात, तेवढ्यासाठी काही कारागीर कोणी मागवत नाही. तसं मीसुद्धा हे कामं घरच्या घरीच करून घेतो कारण हे काही एवढं जास्त अवघड पण नसतं, फक्त थोडं टेक्निकल काम असतं, तेवढं व्यवस्थित करून घ्यावं लागतं. नाही तर हे कपलिंग किंवा पाईप जॉईंट फेल होण्याची शक्यता असते. तर हे 2 इंची सबलाईन होती. आम्ही जसं पिकं निवडतो कधी शेवगा लावतो कधी छोटे मोठे पिकं कमी दिवसातले पिकं घेतो त्या हिशोबाने आम्हाला हे ॲडजस्ट करण्यासाठी आम्ही वरच्या वरची सबलाईन ठेवतो. त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करता येतात मधून अधूनमधून. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा. धन्यवाद.